आज 22 एप्रिल 2024 आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी नामनिर्देशन माघारी घेण्याची शेवटची संधी होती. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 47 कोल्हापूर मतदारसंघामधील 4 उमेदवारांनी उमेदवारी नामनिर्देशन पत्र मागे घेतलं आणि 23 उमेदवार उमेदवारी नामनिर्देशन पत्र त्यांचं नमुना 7 मध्ये आलेलं आहे आणि 48 हातकणंगलेसाठी 5 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि 27 उमेदवार हे नमुना 7 मध्ये आहेत. आज 3 नंतर चिन्ह वाटपसुद्धा पूर्ण झालेलं आहे, त्याचीसुद्धा माहिती आम्ही आपल्या सर्वांना देत आहे. आणि या व्यतिरिक्त बाकी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी आहे ती जिल्हा निवडणूक कार्यालयाची झालेली आहे. कर्मचाऱ्यांचं जे सेकंड रँडमायझेशन आहे त्यामध्ये 15,000 जास्त कर्मचाऱ्यांच्या आपण नियुक्ती केलेली आहे आणि त्यांचं जे प्रशिक्षण आहे दुसरं प्रशिक्षण आहे ते 26 आणि 27 एप्रिल रोजी ठेवलेलं आहे. EVM मशीनचं प्रिपरेशन आहे ते आपण 28, 29, 30 रोजी ठेवलेलं आहे. जे होम वोटिंग आहे होम वोटिंगसाठी 47 कोल्हापूर मतदारसंघामध्ये 2,904 आणि 48 हातकणंगलेमध्ये 1,027 मतदारांनी विनंती केलेली आहे. नमुना 12D भरून दिलेला आहे. त्यांचं जे घरी जे मतदान करायचं आहे त्यासाठी जवळपास 400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि 1 मे, 2 मे आणि 3 मे या कालावधीमध्ये होम वोटिंग केलं जाईल. पोस्टल बॅलेटसाठी ज्या ज्या मतदारांनी त्यांचे फॉर्म भरून दिलेले आहेत त्यांचं मतदान आहे ते कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंगच्या ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटर राहील त्या ठिकाणी त्यांचं मतदान होईल. आणि या व्यतिरिक्त RO ऑफिसमध्ये जे इसेन्शियल सर्व्हिसेसमधले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी 28, 29, 30 रोजी PVC सेंटर स्थापन केलेलं आहे आणि RO ऑफिसमध्ये ज्यांना पोस्टल बॅलेटचं मतदान करायचं आहे त्यांच्यासाठी 4, 5 आणि 6 मे रोजी फॅसिलिटेशन सेंटर स्थापन केलेलं आहे. मतदार चिठ्ठ्यांचं वाटप आहे ते 24 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. तर निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी निवडणूक कार्यालयाची झालेली आहे, सर्व ERO झालेली आहे आणि निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा तयार आहे. उमेदवारांची संख्या आहे ज्या पद्धतीने वाढलेली आहे त्या पद्धतीने ज्या EVM मशीन प्रिपरेशन करावं लागेल. 16 जास्त उमेदवार वाढले की 2 EVM मशीन ज्या राहतात 32 मर्यादेत त्या पद्धतीने बॅलेट युनिटची मागणी केली जाईल, मशीन तयार केल्या जातील आणि त्या पद्धतीने EVM जेव्हा मशीनचं कमिशनिंग करू तेव्हा त्या मशीन्स आहेत त्या सर्व ERO कार्यालयाला उपलब्ध केल्या जातील. दोन्ही ठिकाणी 2 बॅलेट युनिट लागू शकतात. आत्ताचं जे पहिलं आपलं जे कॅल्क्युलेशन होतं ते 1 बॅलेट युनिटनुसार होतं, त्यामुळे आत्ता जे आपण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीला ज्या बॅलेट युनिट दिलेल्या आहेत त्यामध्ये ॲडिशनल बॅलेट युनिट आपल्याला द्यावं लागणार आहेत. काही बॅलेट युनिट आपल्यामधून येतील आणि या आल्यानंतर परत त्या बॅलेट युनिटची FLC करून ते या पद्धतीने ठेवणार आहे. या व्यतिरिक्त जे पोस्टल बॅलेट आहे पोस्टल बॅलेटसाठी कर्मचाऱ्यांचं जे मशीनचं प्रिपरेशन जे आहे कमिशनिंग आहे ते आपण 28, 29 आणि 30 एप्रिलला ठेवलेलं आहे. आज उमेदवार सर्व मतदारांना आम्ही वारंवार आवाहन करतो आहे, परत एकदा सर्व मतदारांना नम्र आवाहन आहे. 7 मे रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये मतदान आहे तर सर्व मतदारांनी मतदान केंद्रामध्ये यावं. मागच्या वर्षी आपलं मतदान 70% जास्त झालेलं आहे तर यावर्षी 100% मतदारांनी मतदान केंद्रावरती यावं आणि कोल्हापूरचा जो रेकॉर्ड आहे मतदानाचं टक्केवारी राज्यामध्ये आणि देशामध्ये अव्वल ठेवण्याची ती टक्केवारी आपण मेंटेन करावी आणि सर्वांनी आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावावा.